नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चैनल पर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 तर त्याची जाहिरात एमपीएससीने आज प्रसिद्ध केलेली आहे। या जाहिरातीमध्ये एकूण किती पद असणार आहेत? 800 पद असणार आहेत। 800 पद ह्याच्यामध्ये एकूण 4 वेगवेगळ्या सेक्शनमध्ये ते विभागले गेले। म्हणजे ह्याच्यामध्ये सहाय्यक कक्षाधिकारी गट ब ह्याच्यासाठी फक्त 42 पद आहेत। ओके, ही परीक्षा कधी होणार आहे? ही परीक्षा 8 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर एसटीची एकूण पदं आहेत 77 पदं आहेत। ओके, एसटीसाठी एकूण 77 पदं आहेत। पीएसआयसाठी सर्वाधिक 603 पदांचा समावेश आहे, लक्षात घ्या। पीएसआयसाठी सर्वाधिक किती पदांचा समावेश आहे? 603। आणि यावर्षीच्या जाहिरातीपासून गट बसाठी एक नवीन पद ॲड करण्यात आले, ते म्हणजे दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क निरीक्षक गट ब। एकूण 78 पदं त्याची याच्यामध्ये समाविष्ट आहेत। तर एमपीएससीने सध्या डिक्लेअर केलेलं आहे की एकूण 800 पदांसाठीची ही परीक्षा कधी होणार आहे? 8 ऑक्टोबर 2022 रोजी। एमपीएससीने याच्यामध्ये असं पण म्हटलेलं आहे की पूर्वपरीक्षेचा निकाल जोपर्यंत लागत नाही, म्हणजे पूर्वपरीक्षा 8 ऑक्टोबरला झाली आणि त्याचा निकाल लागायपर्यंत जोपर्यंत मागणीपत्र शासनाकडून जर मिळत गेलं तर त्या पद्धतीनं त्या जाहिरातीमध्ये जी संख्या आहे त्याच्यामध्ये वाढ केली जाईल। ठीक आहे, म्हणजे जोपर्यंत पूर्वपरीक्षेचा निकाल लागत नाही तोपर्यंत याच्यामध्ये आणखी जागा वाढू शकतील। ओके, पण जसं शासनाकडून मागणीपत्र मिळालं तरच। आता नवीन पद आलेलं आणि इतर पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय आहे? जी ऑलरेडी होती तशीच, म्हणजे संविधानिक विद्यापीठाची पदवी पाहिजे किंवा इतर घटक जो असेल तर तेवढी पदवी तुम्हाला त्या ठिकाणी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाईड होताय। ओके, हे लक्षात असू द्या। आता गट बसाठी कोणती मुलाखत नसते, फक्त पीएसआयसाठी आहे। बघा, याच्यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी राज्यकर निरीक्षक आणि तिसरं जे ॲड झालेलं पद आहे दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक, याच्यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा होईल, मुख्य परीक्षा त्याची स्वतंत्र होईल, परंतु यासाठी मुलाखत नसणार आहे। मुलाखत फक्त कशाला आहे? पीएसआयसाठी आहे, हे इथं लक्षात घ्या। परीक्षेचं स्वरूप तुमच्या माहिती लक्षात आलं असेल, 400 गुण। पूर्वपरीक्षेसाठी 100 गुण आहेत पण मुख्य परीक्षेसाठी 200 प्रश्न आणि 400 गुण असं त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, हे इथं लक्षात असू द्या। आता राहिला मुद्दा अर्ज सादर करण्याचा कालावधी, तर तो 25 जून 2022 पासून तो 15 जुलै 2022 रोजीपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरू शकता एमपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन। अमागासाठी 394 आणि मागास विद्यार्थ्यांसाठी 294 रुपयांचं शुल्क आहे। आणि तुम्ही जर या स्पर्धा परीक्षेचं एमपीएससीमधल्या सर्व परीक्षेची तयारी करत असाल तर आपला करंट अफेअर आणि इतर कोर्सेस आपल्या ॲपवर अवेलेबल आहे। ते ॲप कसं डाउनलोड करायचं ते मी पुढे सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते ॲप कोर्स घेऊ शकता। आणि त्याचे 1 वर्षाची लिमिट आहे करंट अफेअरला, कोणताही कोर्स घेतला तर 1 वर्षापर्यंत तुम्ही ते कोर्स पूर्णपणे बघू शकता। ओके, ते कसं डाउनलोड करायचं आणि कसं बघायचं ते मी समोर सांगितलं आहे। ठीक करा, गुगल प्ले स्टोरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा। अशा प्रकारे आपलं अँड्रॉइड ॲप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देतोय अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायची, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता। या ॲपवर गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस तर आहेतच, पण सध्या आपला एक महत्त्वाचा कोर्स सध्या तिथं आलेला आहे, तो म्हणजे चालू घडामोडी 2022चा। या घडामोडीमध्ये जवळपास तुम्हाला डिसेंबर 2022 होणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला त्या ठिकाणी घडामोडी पाहायला मिळतील। जानेवारी 2021 घडामोडी आपण त्या ठिकाणी कव्हर करतोय। महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कितीही वेळा पाहता येईल, अनलिमिटेड वेळा व्हिडिओ पाहता येईल। PDF तुम्हाला मिळेल, ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्या प्रिंट घेऊ शकता। आणि कोर्स हा 31 डिसेंबरपर्यंत असेल। ओके, हे लक्षात घ्या। याच्यामध्ये कोर्स विकत घेण्याअगोदर तुम्हाला काय करायचं आहे किंवा 2022 घडामोडी सध्या अपलोड केलेले आहेत महिन्यावाईज, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, आता मे होतोय, मग त्यानंतर येणाऱ्या पुढच्या घडामोडी तिथं अपलोड होतील। 2021 घडामोडी डिटेलमध्ये कव्हर आहेत, त्याचबरोबर तुम्हाला चालू घडामोडी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा त्या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे। तर नक्की डाउनलोड करा आपला अँड्रॉइड ॲप, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता। तर आज आपण ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे